र श, ची ओळख मुलांना तुम्हाला ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लावली हे गाणे माहीत आहे का हो अजून एक गाणे आहे पहा तुम्हाला आठवते का चला मुलांना आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची तसेच आई रोज रात्री तुमच्यासाठी अंगाई गाते ना आता आपण गाऊया राजाराणीची नको चिऊकाऊची नको गोष्ट सांग आई मला रामाची वेळ झाली आता माझ्या झोपेची मुलांना आज आपण या सशातील स चांदोबाच्या शाळेतील श आणि राजाराणी रामाच्या गोष्टीतील र ची ओळख करून घेणार आहोत चला तर पाहूया अजून किती नवीन शब्द या स र श पासून तयार होतात सुरुवात करूया स पासून स असा लिहितात स पासून साप स पासून सेना स पासून साबण आता श पाहूया कसा लिहितात तो हा आहे श आता श चे शब्द पाहूया श शहामृग श शाल श शेकोटी मला सांगा आपण शाल आणि शेकोटीचा वापर केव्हा जास्त करतो बाई थंडी लागली की आपण शाल पांघरतो आणि शेकोटी पेटवून उब घेतो श शेपटी शेपटी कोणाला असते बाई प्राण्यांना अगदी बरोबर आता र लिहूया हा आहे र आता र चे शब्द पाहूया र पासून रथ र पासून राखी राखी कोण कोणाला बांधते बहीण भावाला राखी बांधते र पासून रवी या रवीचा उपयोग दही घुसळण्यासाठी होतो मुलांना आता आपण एक खेळ खेड़ खेळूया मी तुमच्यासमोर एक चित्रांचा तक्ता लावेन तो तुम्ही पाहायचा आहे आणि मला सांगायचे की या सर्व चित्रांच्या नावाचे पहिले अक्षर कोणते आहे आणि या अक्षरपट्टीमधून ते अक्षर या मध्यभागी असणाऱ्या गोलात नेऊन चिकटवायचे आहे पहा बाई या चित्रांच्या नावाची सुरुवात स अक्षरापासून होते हा आहे स स सूप स सूर्य आणि स सात आता पुढील तक्ता पहा बाई या चित्रांच्या नावाची सुरुवात श अक्षरापासून होते हा आहे श, श शिडी श शिकारी आणि श शेगडी बरोबर ओळखल आहे सुरेश्मा आता पुढील तक्ता पहा आणि सांगा बाई हे अक्षर आहे र र पासून रुमाल र पासून रंग आणि र पासून रात्र वर्षाचे उत्तर बरोबर आहे आता सर्व मुलांनी ही अक्षरे आपल्या वहीत लिहून काढायची आहेत आणि त्यांच्या समोर त्याचे चित्र काढायचे याप्रमाणे चला सुरुवात करा